मध्यप्रदेश सरकार मधील काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय, त्यामुळे ते आज संध्याकाळीच भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता आहे. मध्यप्रदेशमध्ये झालेल्या निवडणुकीनंतर काँग्रेसने यश मिळवलं तर खरं, मात्र कमलनाथ यांना मुख्यमंत्री करणं हे काँग्रेस पक्षश्रेष्ठींना चांगलंच भोवलंय. कारण ज्योतिरादित्य सिंधिया यांची नाराजी सत्ता स्थापन झाली तेव्हापासूनच आहे, ज्याचा फायदा आता भाजप घेणार हे उघड आहे. दरम्यान ज्योतिरादित्य सिंधिया यांची पक्षविरोधी कारवायांमुळे काँग्रेस पक्षामधून हकालपट्टी करण्यात आल्याचं काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलंय.